नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ मराठी या चॅनल मध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय 11th मॅथ्स सायन्स 11th सायन्सचा मॅथ सब्जेक्ट मॅथ्स पार्ट 1 त्याच्यातला पहिला चॅप्टर अँगल्स अँड इट्स मेजरमेंट यामधला 9th नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आपण पाहतोय की त्याच्यामध्ये सुद्धा एक्सरसाइज नंबर फर्स्ट मधला 9th क्वेश्चन आहे. द डिफरन्स बिटवीन टू अक्यूट अँगल्स ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल. एक राईट अँगल ट्रायंगल आहे आणि त्याच्यामध्ये दोन अक्यूट अँगल आहे आणि त्या अक्यूट अँगल मधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स दिलेला आहे 3π/10. म्हणजे अक्यूट अँगल म्हणजे राईट अँगल ट्रायंगल मध्ये दोन अँगल अक्यूट अँगल असतात, ए आणि सी समजा हा, आणि बी 90 डिग्रीचा आहे. हा ए आहे एक्स आणि सी आहे वाय असं आपण कन्सिडर करू. ओके, लेट अँगल ऑफ अक्यूट अँगल्स ऑफ अक्यूट अँगल्स लेट मेजर ऑफ अक्यूट अँगल बरोबर मेजर ऑफ अक्यूट अँगल्स ऑफ राईट अँगल ट्रायंगल ऑफ राईट अँगल ट्रायंगल आर इन बी एक्स डिग्री अँड वाय डिग्री. त्यांचं जे एक्स अँड वाय इन डिग्रीज घेऊ. ओके, म्हणजे मेजर ऑफ अक्यूट अँगल ऑफ राईट अँगल ट्रायंगल म्हणजे राईट अँगल ट्रायंगलचे जे दोन अक्यूट अँगल आहे त्याच्यामध्ये एक अँगल एक्स आणि दुसरा अँगल काय वाय आपण घेतला. आता यामध्ये समजा एक्स जो आहे तो ग्रेटर अँगल आणि वाय जो आहे तो छोटा अँगल आहे, स्मॉलर अँगल आहे. आता पहिली अट काय दिली, तर डिफरन्स बिटवीन, डिफरन्स म्हणजे काय मायनस दोघांमधला डिफरन्स बिटवीन टू अक्यूट अँगल्स ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स इज 3π/10 रेडियन. म्हणजे बाय गिवन कंडिशन आपण म्हणू शकतो कंडिशन एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3π/10 रेडियन. ओके, आपण काय करू ह्या रेडियनला डिग्री मध्ये कन्वर्ट करू. बघा 3π/10 रेडियन इज इक्वल टू डिग्री मध्ये केलं तर 3π/10 इंटू 180/π डिग्री. रेडियन टू डिग्री करत असताना 180/π ने मल्टिप्लाय करायचा. पाय पाय कॅन्सल, 0 0 गेला, 83 चा 54 डिग्री. ओके, म्हणजे आपल्याकडे इक्वेशन काय होईल, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 54 डिग्री. इक्वेशन नंबर 1. आपल्याकडे एक इक्वेशन मिळालेलं आहे जी कंडिक्शन एक्झाम्पल मध्ये दिलेले त्याच्यावरून इक्वेशन नंबर 1 मिळाला एक्स प्लस वाय इज इक्वल टू 52 डिग्री. बट इक्वेशन नंबर 2 जो आहे तो तरी इथे दिलेला आहे. इक्वेशन नंबर 2 आपल्याला तयार करायचंय ते क्वेश्चन मध्ये काय दिसत नाही. मग आपण आपल्या डायग्राम कडे आलो. एक प्रॉपर्टी राईट अँगल ट्रायंगलची, त्याच्याबरोबर सर्व प्रकारच्या ट्रायंगलची प्रॉपर्टी आहे, सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल्स इज 180 डिग्री. मग त्या 180 मधला हा जो बी 90 डिग्री, बरोबर ना, बी 90 डिग्री आला 180 मधून, 90 डिग्री जो बी गेला तर राहिली गेली 90 डिग्री. म्हणजे या दोघांची ऍडिशन किती आली पाहिजे, 90 डिग्री पण आली पाहिजे. म्हणून आपण म्हणणार एक्स प्लस वाय इज इक्वल टू 90 डिग्री, इक्वेशन नंबर 2. ओके, म्हणजे एक्स मायनस वाय इज इक्वल टू एक्स मायनस वाय, सॉरी मी तर प्लस दिला कारण त्याने डिफरन्स बिटवीन दिलाय ना, म्हणून एक्स मायनस वाय लिहायला पाहिजे होता. पण एक्स मायनस वाय इज इक्वल टू 54 अँड एक्स प्लस वाय इज इक्वल टू 90 डिग्री. आता आपल्याला ही दोन इक्वेशन सॉल्व करायचे. आपण टेंथला पाहिलेलं आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल कसे सॉल्व करायचे. यामध्ये वाय निगेटिव्ह आहे, इथे पण वाय, इथे वाय पॉझिटिव्ह आहे. मग जर इक्वेशन नंबर 1 आणि 2 ची जर ऍडिशन केली तर वाय वाय एलिमिनेट होईल, वाय वाय कॅन्सल होईल आणि आपल्याकडे एक्स ची व्हॅल्यू मिळेल. मग आपण काय करू, इक्वेशन नंबर 1 प्लस इक्वेशन नंबर 2, ऍडिंग इक्वेशन नंबर 1 इन इक्वेशन नंबर 2 असं लिहिलं तरी चालेल. 1 काय आहे, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 54 डिग्री, प्लस सेकंड आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 90 डिग्री. आता एक्स प्लस एक्स किती झाले, 2x, वाय वाय कॅन्सल आणि 90 प्लस 54, 144 डिग्री. ओके, आता एक्स इज इक्वल टू किती, 144 डिग्री, टू मल्टीप्लाय, इथं आले मल्टीप्लाय म्हणजे डिवायडेड बाय, मग एक्स इज इक्वल टू 2 7 जा 40, 2 2 जा 4, 72 डिग्री. एक्स इज इक्वल टू 72 डिग्री आला. आता वाय किती येणार आहे, मग वाय काढण्यासाठी आपण काय करू, एक्स ची जी व्हॅल्यू आहे तिला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणतो. ओके, मग इथे लिहायचं पुट एक्स इज इक्वल टू 72 इन इक्वेशन नंबर 1. व्हॉट इज इक्वेशन नंबर 1,
1 or 2 मध्ये ठेवले तरी चालेल आपण काय करू 2 मध्ये ठेवू इथं माइनस चे लॉगरिथमिक नाही पडायचं x plus y is equal to 90 हे इक्वेशन घेऊ आणि 2 मध्ये ठेवू आपण x plus y is equal to 90 degree x इथे 72 plus y ला इथे ठेवू 90 degree जसंच्या तसा काय जास्त त्याच्यामध्ये बदल करायचा आहे आता 72 plus आहे तिकडे गेला माइनस झाला y is equal to 90 minus 72 मग y is equal to 90 मधून 72 गेले किती झाले 18 डिग्री 19 मधून 72 गेले 18 डिग्री आहे म्हणजे आपल्याला जे मेजर होते अँगल से काढायचे ते डिग्री मध्ये सांगितलेले त्यामुळे ते मेजर आलेले आहे 72 आणि 18 डिग्री मग आपण लिहायचं एक्यूट अँगल ऑफ राइट अँगल ट्रायंगल्स आर 72 डिग्री एंड 18 डिग्री तर अशा प्रकारे हे सॉल्व करू शकतो यामध्ये आपण कुठल्या कुठल्या प्रॉपर्टी यूज केल्या की बाबा पहिले रेडियन टू डिग्री मध्ये कन्वर्ट केला नंतर टू व्हेरिएबल्स आणि टू लिनियर इक्वेशन्स आले ते सॉल्व केले पहिले इक्वेशन आपल्याला दिलं होतं एग्जांपल मध्ये दुसरे इक्वेशन आपण राइट अँगल ट्रायंगलची प्रॉपर्टी वापरून काढले तर समजलं असेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ रिवाइज करून पहा नक्की समजेल आणि आणखी बऱ्याच व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजे असतील इथून पुढच्या तर त्यासाठी आपला चॅनल फ्री मध्ये एकदम सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन जे आहे त्या सबस्क्राइब चिन्हाच्या बाजूला ते दाबा म्हणजे इथून पुढचे व्हिडिओ तुम्ही एकदम फ्री मध्ये पाहू शकताय लवकरात लवकर थँक्यू